साइबर क्राइम एक शाही बोधचं नाव वापरून साइबर क्राइम झालेला आहे, हे तसं चालू आहे 7-8 महिन्यापासून। एक थाळीवर 2 थाळी फ्री, कधी एक थाळीवर 1 थाळी फ्री अशी तो जाहिरात करतो, पैसे ऑनलाइन मागवतो आणि ते ऑनलाइन पैसे दिल्यावर विसरून जातो। एका माणसाला त्याने 1.5 लाखाला गंडवलं, त्याने त्याचे OTP वगैरे शेअर केल्यामुळे त्याच्या खात्यातील सगळे पैसे काढून। भागीदार शाही भोज रेस्टॉरंट मागच्या 7-8 महिन्यापासून ऑनलाईन फेसबुकवर इंस्टाग्रामवर एक आमच्या नावाने स्कॅम चालू आहे, एक थालीवर 2 थाली फ्री, एक थालीवर 1 थाली फ्री। मी हे लोकांना कळवू इच्छितो की हे आमचं काही घेणं देणं नाही त्या ॲडशी। आम्ही लोकांना जागरूक करण्यासाठी हे प्रयत्न केलं, पेपरमध्ये पण ॲड दिली आम्ही, व आमचं काही असं चाललेलं नाही आहे, तरी पण सायबर सेलला तक्रार दिलेली आहे, सायबर सेलने पण त्याच्यावर ॲक्शन घेतलं, पण तो नवीन नवीन पेज नवीन नवीन IP ॲड्रेसनी तो त्याची जाहिरात प्रमोट करतो आणि लोकांना गंडवण्याचं ते चालू आहे। लोकांनी फक्त लोकांची हेच विनंती आहे की लोकांनी OTP कोणतीही लिंक जर आली त्याच्यावर क्लिक करू नये, फक्त आमचं नाही भोजचं नाही, कोणतीही ऑनलाईनचं फ्रॉड जे आहे हे लोकांना काय आमिष दाखवतात, याच्यावर एक फ्री त्याच्यावर ते फ्री, लोक त्याच्यामध्ये फसतात, तर हे फसू नये लोकांनी। आणि आतापर्यंत खूप लोकांना त्यांनी गंडवलं आहे। आमच्याकडे कमीत कमी 20 लोक आले ज्यांचे पैसे कपले अकाउंटमधून, कोणाचे 50,000, कोणाचे 10,000, कोणाचे 25,000, कोणाचे 50,000। एक तर 4 जूनला जे आले त्यांचे 1.5 लाख रुपये कपले गेले होते अकाउंटमधून, आणि ते सेम त्यांचं मोडस ऑपरेंडी सेम आहे, OTP शेअर करा, ते लिंक शेअर करा, लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट अकाउंटचं तुमचं गुगल पे असो PayTM असो डायरेक्ट त्याच्या त्या अकाउंटमधून पैसे डायरेक्ट डिडक्ट होतात। नाही, आपली काहीच ऑफर नाही आहे, शाही भोज थाली काहीच ऑफर असं रन करत नाही, एक थाली 2 थाली काहीच ऑफर नाही। फोनवर ऑर्डर घेतो आपण, आपले रजिस्टर्ड नंबर सगळी सिरीज आहे, रजिस्टर्ड नंबर आहे, गुगलवर सर्च मारलं आपल्याला फक्त भोज थाली साई भोज थाली गुगलवर डायरेक्ट आपला नंबर येतो। रजिस्टर्ड नंबर आहे आपलं 800 7708060, दुसरा आहे 800 777 4887, हो हे अधिकृत नंबर आहे आपला। ऑफरला OTP शेअर करू नका, ऑफरला तुम्ही बळी पडू नका, की असं ऑफर आहे एक थालीवर एक थाली, सध्याच्या परिस्थितीत एक थालीवर एक थाली फ्री देणं म्हणजे हे खूप खूप मोठी गोष्ट आहे, होऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही, तर असे जे आहे फसवून बळी पडू नये। सिडको N1 सिडको शाही भोज तिकडचं सेंट्रल बस स्टँड रोड कामगार भवन सेंट्रल बस स्टँड रोड बाबा पेट्रोल पंप अंकित अग्रवाल। मी अशोक अग्रवाल, भोज रेस्टॉरंटचे मालक आणि भागीदार, हा माझा मुलगा अंकित अग्रवाल आणि हे आमचे पार्टनर सतीश अग्रवाल। सायबर क्राईम, आता ही पत्रकार परिषद ही सायबर क्राईम एक शाही भोजचं नाव वापरून सायबर क्राईम झालेलं आहे, हे तसं चालू आहे 7-8 महिन्यापासून। एक थाळीवर 2 थाळी फ्री, कधी एक थाळीवर 1 थाळी फ्री अशी तो जाहिरात करतो, पैसे ऑनलाईन मागवतो आणि ते ऑनलाईन पैसे दिल्यावर विसरून जातो, म्हणजे ते एक प्रकारचं सायबर क्राईम आहे। आणि आत्ता 4-5 जूनला एका माणसाला त्याने 1.5 लाखाला गंडवलं, त्याने त्याचे OTP वगैरे शेअर केल्यामुळे त्याच्या खात्यातील सगळे पैसे काढून घेतले। तर आम्हाला हे सांगायचं की बाबा ह्या सगळ्याशी आमचा काही संबंध नाही, आम्ही याच्यासाठी एक जाहिरातही दिली पेपरमध्ये, सायबर सेलला आम्ही कंप्लेनही दिली, पण सायबर सेलचं असं म्हणणं आहे की ते त्याचं फेसबुकवरून पान काढलं की तो परत टाकून देतो, आणि बरेच लोक एक थाळी 2 थाळी फ्रीवर फसवू लागलेले आहेत। तर हे जर आपल्या
पेपरच्या द्वारे सगळ्या लोकांना याची जागृती झाली तर लोक फसणार नाही, म्हणजे लोक त्याला पैसे पाठवणार नाही। हे 7-8 महिन्यापूर्वी आम्हाला कळालं, आम्ही सायबर सेलमध्ये तक्रार दिली, आम्हाला ऑक्टोबरमध्ये कळालं हो, आणि सायबर सेलमध्ये तक्रार दिली, तक्रार देऊन त्यांना काय 3 आयपी ॲड्रेस त्याचे ब्लॉक पण केले, पण तो काय करतो नवीन आयपी ॲड्रेस नवीन मोबाईल नंबर करून तो त्याचं प्रोसेस चालू आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की आपल्याला हे थांबवणं शक्य नाही आहे, लोकांना जितकं जागरूक करू शकतो आपण तितकं जागरूक करावं लागेल लोक, म्हणून हे लोकांची जागृती व्हावी म्हणून आपण प्रेस कॉन्फरन्स केली। ते सायबर सेलला आहे सगळं FIR नाही, आपल्याला नाही सांगितलं, त्यांनी फेसबुकला पण पत्र पाठवलं, फेसबुकचा असं रिप्लाय आला बाबा हे आमच्या याच्यात बसतं म्हणे, आम्ही हे काढू शकत नाही, हे पेज काढू शकत नाही, फेसबुकचा पण असं रिप्लाय आला। शाही भोज थाळी अंकित होका काय हो दोन्हीच्या नावाने भोज थाळी पण आपलंच आहे ना। असं आपण पेपरमध्ये जाहिरात पण दिली त्याचा काही उपयोग झाला नाही, तर आपल्याला लोकांना फक्त जागरूक करायचं आहे की आपण आपण जाहिरात कुठे दिली काय सांगितलं ते 3 आयपी ॲड्रेस ब्लॉक केलं, 3 ज्याने नंबर वेगवेगळे होते ते 3 नंबर ब्लॉक पण केले त्याचे, पण तो नवीन नंबर नवीन आयपी ॲड्रेस नवीन पेज करून तो चालू आहे त्याचं सगळं। आमच्याकडे कमीत कमी 15-20 लोक आले, कमीत कमी ज्यांचे पैसे 20,000, 25,000, 50,000 असे कपले गेलेले अकाउंटमध्ये हो लोक मध्ये आलं ना ते हे 1.5 लाखाला पडली भोजची थाली, 1.5 लाखात ते पण त्यांनी सुमोटो लावली, आपण काही त्यांना हा हा 7-8 महिने केलं ना जाहिरात पेपरमध्ये जाहिरात दिली, आपण आपल्याला असं वाटलं की पेपरला जाहिरात दिल्या लोक वाचतील, पण हो लोकमतला आणि दिव्य मराठीला दिली आपण ॲड, ज्याचं सर्क्युलेशन जास्त त्याला दिलं, त्याच्यामुळे ते थांबलं नाही आणि ज्याला माहिती नाही ते त्याच्यात फसू लागलेले। बाबा लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे म्हणून करणार आहे आपली प्रेस कॉन्फरन्स।